त्याला त्याला घेऊन जिंकलं म्हणाल कपिल डागुरे तुम्ही चाय बोलवा थोडी चिखल ढोकळ्याचा मॅच झाल्यानंतर आपला मॅच चाय चाय करते कोणत्या चिकन लेग पीस पहिला नाही म्हणतो या ग्राउंडवर नाही म्हणतो ठीक आहे ना भाई घेऊन तू खाली असलं त्या ग्राउंड कमिटी लोढा मित्र दुश्मन मामा नाही लोढ्या मुली फोन कापणे काय झालं तुमचं लागला ना ना शिवास डबस पोस्टर सर चिकनी सोबत शाळा लागल्या आता शाळा तरी मला वाटत शाळा घेणे तरी ब्रेड भरून आता इथे काय नाही शाळेचे मुद्दे येते जमा होते ते मोडलं का बिया कट कर अशी संघाची संघ नाही प्रकारची दोन नंबर पाणी पाणी गेले पहिले आदिवासी क्रीडा मंडळ साकर आदिवासी क्रीडा मंडळ चिकल ढोकळा चिकल ढोकळा चिकल ढोकळा चिकल ढोकळा गावात ढोकळा आहे ढोकळा एक नंबर बढ्या आणि आपण सुपर रेट वर बक्षीस आहे ना आणि आहे ना रे बक्षीस आहे ना ते आपण 101 रुपयाचं सुपर रेट वर चाय तरी माझ्या राजा पॉइंट राजा लढाई पडले 10 शब्द म्हणून चालाय बाजूला लढायचा पाल्या नाश्ता बोलो तुला जन्मी तू गावते काय बेटा
आवाजच नाही आला फोनचा गजूभाऊ राजभाऊच्या फोन आले ना आवाजच नाही आले दोन फोन राजा एनर्जी दे एनर्जी आम्ही तर मा साहेबाचा फोन आम्हाला बोलवले आलो मग बराबर हो ना तो जाणवून करतो युवराज चक्रवर्ती क्रीडा मंडळ आजी
हजार रुपये कोणाकडे होते का ठेव हजार दिले तुम्ही हो होय भाऊ तुमचा संघ होईल ये ना मी एक जण आणि फोन बे मारतो फोन मारते डेबिट नंबर सर काटर मा नंबर आहे त्याच्याकडे भाऊ आताच मार चिकन लेग पीस आणि चिकन पकोडा साखर आदिवासी मुलांना चिकन लगडा सरपंच दोन गिरे शोभन गिरी गटातील सामना साखरवाई आदिवासी गुरुवाला चिकन लोकडा साखरवाई आनंद राहुल हजर लागू आहे चिकन लोकडा त्या सगळ्यांना शेवटचे दोन मिनिट मले मले 10 रुपयाची चॉकलेट न चार कट मध्ये काल गेल तुला राऊंड क्रमांक एक वरचा सामना संपता होणारा सामना त्रेपन्न किलो गटातील लोकमान्य आमच्या कारंजा लाड सुभाष मंडळ हिंगणघाट हे दोन्ही संघ तयार राहा चिकन ढोकळा संघ क्रमांक रजन झालेला आहे अंपायर मॅच चालू करा पोलीस ताजने ग्राउंड क्रमांक 2 वरचा सामना आधी आनंद का नाही ग्राउंड क्रमांक एक वरचा सामना संपता 53 किलो गटाची सामना लोकमान्य व्यायाम शाळा कारंजा लाड सुभाष खेड मंडळ हिंगणघाट दोन्ही संघ तयार राहायचे आहे आणला विदाकट आणला अपू नेऊन देते अपू दे मी कॉमेंट्री करतो अबे खाली एकच वाटते कोणतं पडलं आणि कोणतं नाही चाल आकाश बोलले वरदान म्हणा वरदान म्हणा दा वरदान वरत वरत अंपायरले द्यायचे बरोबर बापू कुणालाच नाही द्यायचे बाकी दे पुन्हा
तुम्ही काल का सांगितलं रे ए बापू, तुम्ही काल संध्याकाळी का सांगितलं, संध्याकाळी का सांगितलं तुले चाय देतोस म्हणलं का तुले का नको देऊ म्हणलं होतं मग कोणी लिहून देईन तरी अर्ध्या पैशात बीपीएल वाला चाय दोन्ही बसवा दिवसभर चार्जिंग नाही आधी पंधरा वेळ पाणी मारा आता पाईप काढा लागते पुरायला बाहेर आपल्याकडं कॅटली आणली तर पुरी कॅटली खाली जाय त्याची काल गेली तर बरे दिलं अर्धी कॅटली दिली ती तसं नाही त्याला काही सांगतो फालतूचे बसवू नको फालतूचे का करते दाने ते दस खाते त्याचे हे मारून घेते आपले संघ तयार ठेवा तुम्ही डेल फोन लावून येऊन ना अशी दिसते का ग्राउंड क्रमांक एक वर रामनाथ लोकमान्य व्यायाम खेळा कारंजा लाड सुभाष क्रीडा मंडळ हिंगणघाट दोन्ही संघांनी आपला संघ तयार ठेवा ग्राउंड क्रमांक दोन वर सामना संपतात होणारा 53 किलो गटाची सामना जयवर्देश्वर आमडीचे वस्टार शिरसोली सांगितला सांगितला येता मी मोबाईल मध्येच पाहिजे तुम्ही ब्लँकेट कोण जमा कोणाकडून कादरभो पठाण यांनी स्टेज कडे आले ब्लँकेट होय त्या मोबाईल आहे तिथं ब्लाऊन ठेवून दे मग आहे ना एवढी शूटिंग होत राहिली कोणाला गिरीश होय आकाश भाऊ होय आकाश होय कोणाला गिरीश पलटा